आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हुमनी किडीच्या प्रादुर्भावासाठी सेंद्रिय शेती गरजेची, डॉक्टर रमेश आपसे. जनवाडात ऊस पीक चर्चा सत्राचं आयोजन. हुमनी किडीचा प्रादुर्भाव मुळात होतो त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन डॉक्टर रमेश आपसे यांनी केले. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारे ऊसाचे नगदी पीक आहे, पण शेतकरी जादा उत्पन्न घेण्याकडे अद्याप नवतंत्रज्ञान वापर करताना दिसत नाही. आज शेतकऱ्यांसमोर हुमनी किडीच्या प्रादुर्भावाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. हुमनी मातीत नसून पिकाच्या मुळाच्या सानिध्यात वाढते. पिकाच्या मुळावर हुमनी तुटून पडते, मात्र हुमनीचा बंदोबस्त आधुनिक पद्धतीने नष्ट करता येतो, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर संस्थेचे शास्त्रज्ञ डॉक्टर रमेश हापसे यांनी केले. चिकोडी तालुक्यातील जनवाड येथे श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस पीक चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं. अध्यक्षस्थानी चेअरमन गणपतराव पाटील हे होते. प्रारंभी स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेती अधिकारी श्रीशैल हेगांना यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग मोहिते गणपतराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संचालक श्रेणिक पाटील, रघुनाथ पाटील, शरदचंद्र पाठक, मलकरी तेरदाळे, इंद्रजित पाटील, उदयकुमार पाटील, पिरगोंडा मगदुम, बाळासो पाटील, धोंडीराम पाटील, समीर चौस, राहुल घाटगे, रामचंद्र मोकाशी, नंदकुमार जागडे, सुभाष पाटील, बाळासो पाटील, बाबू घाटगे, आप्पासो मगदुम, शशिकांत मगदुम, आनंद मोकाशी, के एस पाटील, अनगोंडा पाटील, दिलीप जाधव, प्रभाकर देसाई, काका खरपे, अण्णासो घाटगे यांच्यासह अन्य उपस्थित होते. मानकर न्यूज साठी जनवाडहून शिवाजी भोरे. जमीन कशानं बनती हे पहिलं तुम्ही समजून घेण्याची अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जमिनीमध्ये 20% पाणी, 20% हवा, 45% खनिज पदार्थ आणि 5% सेंद्रिय कर्म. 5% सेंद्रिय कर्म जर नसेल तर तुमचे कुठले बाकीचे किती प्रकार तुमचे पाणी असू दे, हवा असू दे किंवा खनिज असू दे, काही उपयोग होत नाही. ज्या पद्धतीने आपलं नाक लहान आहे, आपल्या प्रकृतीच्या मानाने विचार केला आणि आपलं नाक जर दाबलं तर आपण आपलं जीवन जगू शकत नाही. अशाच पद्धतीनं 5% हे जे सेंद्रिय कर्म आहे ते जर त्या जमिनीमध्ये नसेल तर जमीन ही तुमची मृत होती, मेलेली राहती, कुठल्याही प्रकारचं उत्पादन मिळू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा तुम्ही तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्म वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही कारखान्याच्या माध्यमातून सर्व आमच्या कार्यक्षेत्रातील सगळ्या शेतकऱ्यांचे आढावा घेतला, शेतीचं परीक्षण बघितलं आणि त्यामुळे आमच्या लक्षात आलं की आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या शेतीमध्ये 0.20% सेंद्रिय कर्म आहे. लक्षात ठेवा, 5% असायला पाहिजे आणि आज आपल्याकडे आहे ते 0.20% आहे. म्हणून आपल्याला सेंद्रिय कर्म वाढवणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. ह्या भागातलं सेंद्रिय कर्म आपण माती परीक्षण केंद्रामार्फत तपासलं गेलंय तर या ठिकाणी 0.57 सेंद्रिय कर्म आहे. लक्षात ठेवा किती कमी आहे सेंद्रिय कर्म. लक्षात घेतला इथं बोरगावमध्ये जे 21-29 लोक आहेत त्यांचं 1% वरती सेंद्रिय कर्म आहे. जनवाडमध्ये 9 लोकांच्याकडे 1% वरती सेंद्रिय कर्म आहे. चांद शिरोदवडमध्ये 5% आणि सदरगामध्ये 29 लोक. चांद शिरोदवडमध्ये 5 शेतकऱ्यांच्या आणि सदरग्यामध्ये 29 शेतकऱ्यांच्या मध्ये 1% सेंद्रिय कर्म वाढलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर सेंद्रिय कर्म कमी पडला तर तुम्ही मनात ठरवलं 100 टन काढायचं आहे, 150 टन काढायचं आहे तर तुम्ही अजिबात काढू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा तुम्ही तुमच्या जमिनीमधला सेंद्रिय कर्म वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म कसा आहे हे थोडं